जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावं यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नव्वद ते पंच्याण्णव टक्के अनुदानावरती सोलर पंप दिले जात आहेत आणि याच्यासाठी राज्यामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही योजना राबवली जात आहे मित्रांनो याच योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून देशामध्ये प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ही योजना राबवली जात आहे मोठ्या प्रमाणात याच्या अंतर्गत उद्दिष्ट ठेवण्यात आलेली आहेत ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावं यासाठी सोलर पंप दिले जात आहेत आणि याच्याच अंतर्गत प्रत्येक राज्याला मागणीनुसार सोलर पंपाचा कोटा हा केंद्र शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जात आहे तीस टक्के अनुदान दिलं जात आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्तचा खर्च हा राज्य शासनाच्या माध्यमातून करून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोलर लावले जात आहे आणि देशामध्ये या योजनेची अंमलबजावणी केली जात असताना महाराष्ट्र अव्वस्थानी जवळजवळ दीड लाखाच्या आसपास सोलर पंप या योजनेच्या अंतर्गत आत्तापर्यंत आस्थापित करण्यात आलेले आहेत मित्रांनो अशा प्रकारे या योजनेची परिस्थिती सुरू असतानाच राज्य शासनाच्या माध्यमातून पुढील तीन वर्षामध्ये जवळजवळ आठ लाख सोलर पंप उभारणीचं उद्दिष्ट घेण्यात आलेले आहे आणि याच्याच अंतर्गत आता राज्यामध्ये प्रक्रिया सुरू आहे याच्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना योजना सुरू करण्यात आलेली आहे प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य अशा तत्वावरती याच्या अंतर्गत अर्ज करून जे लाभार्थी प्राधान्याने याच्यामध्ये प्रथम पात्र होतील अशा लाभार्थ्याला याच्या अंतर्गत पात्र केले जात आहे लाभ दिले जात आहेत मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर योजनाची जी काही मूळ योजना आहे ती आहे कुसुम सोलर पंप योजना याच्या अंतर्गत राज्यामध्ये इम्प्लिमेंटिंग एजन्सी अर्थात या योजनेची अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा होती जी संस्था होती ती मेडा होती मेढ्याच्या माध्यमातून याच्या अंतर्गत एक लाख सोलर पंपाचा टप्पा राबवण्यात आलेला होता याच्यानंतर ही योजना आता महावितरणकडे कर हस्तांतरित करण्यात आलेली आहे इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणून महावितरणची निवड करण्यात आलेली आहे परंतु लाखो शेतकऱ्यांच्या माध्यमातून मेढ्याकडे नोंदणी केलेली होती याच्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता जे काही मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचं पोर्टल सुरू झालेलं आहे त्याच्यावरती नोंदणी सुरू केली होती आणि आता जुन्या अर्जाचं काय होणार जुन्या अर्ज याच्यात घेणार का अशा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती मित्रांनो यापूर्वीसुद्धा आपण एक जी आरच्या माध्यमातून माहिती दिलेली होती की मेडाकडं असलेलं अर्ज आणि महावितरणचे जे अर्ज आहेत या दोन्ही पोर्टलचं एकत्रीकरण करून ही कर योजना ज्या एजन्सीच्या माध्यमातून अर्थात महावितरणच्या माध्यमातून राबवली जात असताना सर्व शेतकऱ्याला या योजनेचा या महावितरणच्या माध्यमातूनच लाभ दिला जाईल आणि आता याच्यामध्ये नवीन पोर्टल आणि नवीन नाव देऊन मागेल त्याला सौर कृषी पंप योजना हे सुरू करण्यात आलं त्याच्यासाठीचं एक पोर्टल सुरू करण्यात आलं परंतु याच्यावरती अर्ज भरले जात असताना शेतकऱ्यांच्या माध्यमातून ज्यांनी मेडाला अर्ज केलेले आहेत असे आधार कार्ड वापरून सुद्धा याच्या अंतर्गत अर्ज केले नवीन योजना सुरू झालेली आहे पंप सुरू झालेले आहेत म्हणून याच्यामध्ये दे देखील शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नोंदणी केलेली आहे मित्रांनो एकंदरीत मेढाकडे केलेली नोंदणी हीच तुमची नोंदणी आहे ती नोंदणी ॲटोमॅटिकली महावितरणकडं हस्तांतरित होणार आहे आणि ती प्रक्रिया आता सुरू देखील झालेली आहे तर मोठ्या प्रमाणात ज्या शेतकऱ्यांनी मेळाकडे अर्ज केलेले होते ज्यांचे अर्ज अद्यापपर्यंत पात्र झाले नव्हते अशा शेतकऱ्यांना आपले अर्ज आता आपण यापूर्वी पाहिलं होतं की तुमचा अर्ज महावितरणकडं हस्तांतरित करण्यात आला आहे सांगण्यात आलं होतं आता ही योजनाच मागेल त्याला सौर कृषीपंप योजना सुरू झाल्यामुळे ती हस्तांतरित करण्यात आल्यामुळे पूर्ण जे काही अर्ज आहेत ते आता मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये वळवण्यात आलेले होतं त्या पोर्टलचं एकत्रीकरण करून पूर्ण अर्ज आता एकत्रित करण्यात आलेले होतं आता याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांनी पुन्हा एकदा आधार कार्ड वापरून डुप डबल अर्ज झालेले आहेत बऱ्याच जणांचे डुप्लिकेट अर्ज झालेले आहेत आणि आपण यापूर्वीसुद्धा पा सांगितलं होतं की एकच मोबाईल नंबर बऱ्याच साऱ्या अर्जाला वापरणं एकाच आधारवरती वेगवेगळी नोंदणी करणं या सगळ्या प्रक्रिया आल्यानंतर ते अर्ज तसेच पडून राहतात किंवा ते अर्ज पात्र होण्यामध्ये त्याच्यामध्ये थोडेसे प्रॉब्लेम येतात ते अर्ज त्रुटीमध्ये वगैरे येतात त्याच्यामुळे अद्यापसुद्धा जर तुम्ही मेडाकडं नोंदणी केलेली असेल तर नवीन नोंदणी करू नका कारण मेडाचीच नोंदणी तुम्हाला पुढे इथं कामी येणार आहे बहुधा तुमचा मेडाचा अर्ज असेल तर तुम्हाला मेसेज देखील आलेला असेल की तुमचा अर्ज हा महावितरणकडं हस्तांतरित करण्यात आलेला आहे मा पार कारण आता इथून पुढं लागणाऱ्या पंपाची जी काही प्रक्रिया असेल ही पूर्णपणे महावितरणच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे तर मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सोलर पंप स्थापित केले जातील आपण पाहिलेले की राज्यामध्ये आता पावसाळ्याचे दिवस चालू होते तीन चार महिने या कालावधीमध्ये इन्स्टॉलेशन केलं जात नाही परंतु आता या ऑक्टोबरच्या मध्यावधीपासून जर या कालावधीमध्ये अतिवृष्टी झाली नाही किंवा परतीच्या पावसानं जर काही बाधा निर्माण केल्या नाही तर पुन्हा एकदा या मध्यावधीपासून सोलर पंपाचं इन्स्टॉलेशनच्या प्रक्रिया सुरू होतील अन्यथा दिवाळीच्या नंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत सोलर पंप आस्थापित केले जातील ज्यांचे पेमेंट झालेले आहेत ज्यांचे सेल्फ सर्वे वगैरे झालेले आहेत तर मित्रांनो स्थानी असलेले हे राज्य आणि लवकरच एक उच्चांक एक नवा इतिहाससुद्धा घडवण्याचा राज्याला चान्स आहे कारण मोठ्या प्रमाणात कोटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आत्तापर्यंत कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत पाच लाख पाच हजार पंप जो जो हे राज्याला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि पुढच्या वर्षीचा कोटा आल्यानंतर जवळजवळ आठ लाख पंप हे आपल्याला उपलब्ध होणार आहेत आणि अशाच मोठ्या प्रमाणात जर याची उभारणी केली तर मात्र शेतकऱ्यांना हे नक्कीच दिलासा द्यायक असं ठरणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशा अशा करतो भेटूयात नवीन माहितीचा नवीन अपडेट्सचा धन्यवाद